राज्यसभेच्या सहाव्या जागी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार काही मतांनी पराभूत झालेत, त्यामुळे लोकशाहीमध्ये जे समोर दिसतं ते मान्य करावं लागतं अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. पाहूयात मग ते नेमके काय म्हणतायत. ते कारवाई करावी लागेल त्यांना, कायदेशीर त्यांना हे पण करावं लागेल. या सर्व मुद्द्यांना एकंदरीत लक्षात घेतलं 2024 निवडणुकीचं चित्र स्पष्ट आहे. महाविकास आघाडी एक संघ आणि बुलंद राहावी, आणि काही जर चुका महाविकास आघाडीच्या सोबत असणाऱ्या अपक्ष आमदारांनी केल्या असतील किंवा झाल्या असतील तर यावरसुद्धा लवकरात लवकर चिंतन बैठक व्हावी, जेणेकरून पुढच्या परिणामाला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. या निकालाचा महाविकास आघाडीला धक्का बसला असं वाटते का? या निकालाचा महाविकास आघाडीला धक्का बसला असता तर मग आपल्या मत कोट्यातली जी मतं होती ती डायव्हर्ट झाली असती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचीही मतं व्यवस्थितच होती. फक्त भाजपकडून असा आभास निर्माण केला जातोय की महाविकास आघाडीला धक्का बसेल. धक्का बसणार नाही, कारण आता सत्तेतल्या लोकांची कामं होत असतात आणि महाविकास आघाडी तशीच अखंड आणि बुलंद आहे. शेवटी औरंगाबादची सभासुद्धा बऱ्यापैकी बोलकी होती आणि महाविकास आघाडी अशाच पद्धतीनं पुढं जाईल. मात्र याच्यावर चिंतन झालं पाहिजे असं मला वाटतं. देवेंद्र फडणवीसांना अपक्षांना आपलंसं करण्यात यश मिळालं असं म्हणता येईल? नक्कीच देवेंद्र फडणवीसांनी अपक्षांना आपलंसं केलं, पण आपलंसं करण्यामागचे दोन प्रकार असतात. एक तर विश्वास माझ्यावर आहे का असं बोलून त्यांना फक्त बोलाच्या भरोशावर आपलंसं करणे, दुसरं जर ते ऐकत नसतील तर त्यांना धाक दपट दाखवणे की जर ऐकलं नाही तर ईडीचा सीसीमिरा तुमच्या मागे लागेल, केंद्रीय यंत्रणा तुमच्या मुळावर उठतील, मग आम्ही असं करू. या भरोश्यावर देवेंद्र फडणवीसांनी इतर अपक्षांना आपलंसं केलं, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. हे पवारसाहेबांनी पण अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे.